बस आराम बेटा खाली घे बेटा। गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुसक असा शब्द वापरला असं मी ऐकलं आणि त्याची प्रचिती ही काल आपल्याला आलेली आहे। सरकारच नपुसक म्हटल्यानंतर कोणाकडनं काय अपेक्षा करायची हा मोठा प्रश्न आहे। या ठाण्याची ओळख हे शिवसेनेचं ठाणं, जीवाला जीव देणाऱ्या आणि महिलांचं रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचं ठाणं, धर्मवीर आनंदीगेंचं ठाणं, सुशिक्षित सुसंस्कृत ठाणं अशी ओळख आहे आणि ती ओळख पुसून गुंडांचं ठाणं असं करण्याचा एक प्रयत्न सुरू झालेला आहे। आजपर्यंत मी गँग हा शब्द आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे पण आता महिलांची गँग बनायला लागली आहे, महिला गुंडगिरी करायला लागल्या तर मग आपल्या देशाचं राज्याचं ठाण्याचं काय होणार हा एक सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनामधला प्रश्न आहे। याचा अर्थ असं नाही की त्यांनी काही करावं आणि आम्ही ऐकून घ्यायचं। आत्ता म्हटलं तर या क्षणाला यांची गुंडगिरी आम्ही मुळासकट ठाण्यातून काय महाराष्ट्रातून उकडून फेकून देऊ शकतो। जर शिवसैनिक रस्त्यावरती उतरले तर हे गुंड आणि तोते शिवसैनिक जे बाळासाहेबांचे फोटो घेऊन नाचत आहेत त्यांना हातामध्ये भगवा आणि बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही। सर्वोच्च न्यायालयाने नपुसक म्हटल्यानंतर महिला गुंडांकरवी हल्ले करणारे हे नपुसकच म्हणायला पाहिजे। दुर्दैव असं आहे, आता मी आपल्याशी भेटण्यापूर्वी आयुक्तालयात गेले तर आयुक्तच नाहीये, अजूनही कोणती तक्रार त्या रोशनीनी पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या गुंड महिलांनी हल्ला केलेला आहे हो गुंड महिलाच म्हणतो मी, कारण अशा महिला ह्या आपल्या संस्कृतीत बसणाऱ्या नाहीये। त्या रोशनीने नावं सुद्धा दिलेली आहेत कोणी कोणी हल्ले केले, हल्ला केला, त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे। आणखीन एक गंभीर बाब म्हणजे ही रोशनी उपचार घेत होती, मातृत्वासाठी उपचार घेत होती, ती हात जोडून त्यांना सांगत होती की पोटात काय मारू नका, लांबून बोला, माझीशी लांबून बोला, तरी सुद्धा तिला पोटामध्ये लाथा मारण्यात आल्या। हे अत्यंत निर्घृण काम करणारी माणसं ही ठाण्यात काय महाराष्ट्रामध्ये राहायच्या लायकीचे नाहीये। आयुक्त तर मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयाने सरकारला म्हटलं त्या सरकारचा एक घटक म्हणून त्याच्याप्रमाणे आयुक्त वागतात की काय याची मला कल्पना नाही, पण आयुक्तालयामध्ये गेल्यानंतर आयुक्तच नाहीये। एक खडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे, अत्यंत लाचार लाळघोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय, पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवरती या मिंडे गटाच्या आमदारांनी हल्ला केला तरी सुद्धा कुठेही काही हालायला तयार नाही। यांची गुंडगिरी वाढत चाललेली आहे, हातपाय तोडू इकडे मला वाटतं ठाण्यामध्येच लोकमतचे पत्रकाराला धमकी देण्यात आली होती ना, इंगळे ना भाई, पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत, महिलांना मारहाण केली जाते। बरं ती रोशनी ती आता मी आम्ही भेटलो त्यांना, त्या म्हणतात की असं मी कोणतीही कॉमेंट केली नव्हती। बरं त्यांच्याकडनं माफी मागण्याचा व्हिडिओ करून देण्यात आला, तोही त्यांनी करून दिला, तरी देखील आणखीन महिला बोलवण्यात आल्या आणि मारहाण झाली। मला असं वाटतं परतूस गृहमंत्र्याला पदावरती राहायचा अधिकार नाही, त्यांच्या घरावरती काही आलं तर लगेच SIT नेमली जाते, बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात, त्यांच्या पक्षातल्या लोकांवरती जर हल्ले झाले आणि ते मिंडे गटाकडनं झाले तर तिकडे ही फडणवीसी दाखवण्याची त्यांची हिंमत नाहीये। तर एकूणच काय की गुंडागर्दीचं राज्य आहे आणि मला असं वाटतं आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं मी म्हणत नाही आहे, पण म्हणायचं की नाही हे लोक ठरवतील, कारण गुंड पोसणारे प्रत्येकाकडे खातं असतं, नाही तर त्यांनी जाहीर करावं, मंत्रिमंडळाचा विस्तार करताना एक खातं निर्माण करावं आणि गुंड मंत्री असं एक खातं निर्माण करून गुंड पोसण्याचं काम त्या मंत्र्याकडे द्यावं। पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिक शांत राहिले त्याचा अर्थ शिवसैनिक तुमच्यासारखे जे सर्वोच्च न्यायालय म्हणते तसे नपुसक नाहीये। जर मनात आणलं तर आता या क्षणाला ठाण्यातून यांना मुळासकट उकडून टाकण्याची हिंमत जिद्द दाखवणारे शिवसैनिक आणि ठाण्याचे नागरिक हे आज देखील ठाणेमध्ये आहेत। ताबडतोबीने एकतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि बिनकामाचा आयुक्त जो आयुक्त असून म्हणजे केवळ पदासाठी जर का ते लाचारी करणार असतील
तर त्या आयुक्तांना सुद्धा मला सांगायचं की तुम्ही पदभार स्वीकारताना जी शपथ घेतली त्या शपथेची प्रतारणा आहे. मग बिनकामाचं आयुक्त याला एकतर निलंबित करा किंवा बदली करा आणि कणखर असं आयुक्त ठाण्याला दिला गेला पाहिजे. जर गृहमंत्र्यांमध्ये खरंच जर का ते गृहमंत्री असतील आणि लालगोटेपणा करत नसतील नाहीतर ते काल परवा काहीतरी म्हणाले ना थूक तुझ्या, तसंच लोक म्हणतील त्यांना की तुमच्या कारभारावरती आम्ही थुकतो आणि ते एवढं सगळं साचेल की मग तुम्हाला संपूर्ण लाळेने भरलेला चेहरा घेऊन लोकांसमोर जायला लाज वाटेल. म्हणून आज जरी जरा लाज लज्जा शरम आणि तुमच्या जरा तरी काहीतरी हिंमत असेल तर ताबडतोब एकतर पोलीस आयुक्तांना निलंबित करा किंवा बदली करा. जे पोलीस स्टेशन त्याचे जे अधिकारी आहेत अद्यापही एवढं सगळं देऊन तो व्हिडिओ आहे सगळं ती महिला सांगते कोणी हल्ला केला तरी सारा FIR घ्यायला तयार नाही. हे असे लाचार पोलीस हे रक्षणकर्ते होऊ शकत नाही. उगाच यात्रा काढायच्या पण ते ज्यांच्या नावाने यात्रा काढतायत त्यांचे विचार जर का तुमच्या रक्तात नसतील तर या फुकाच्या यात्रा काढू नका. नाहीतर आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्यांना त्यांची जेल यात्रा ही करावीच लागेल. उद्धवजी, तुम्ही ठाणे पोलिसांना किती मुदत देतात या संपूर्ण प्रकरणात कारवाई करण्यासंदर्भात काही अल्टिमेटम आहे का तुमचा? नाही, मुदत वगैरे देण्याच्या म्हणण्यापेक्षा माझं मत आहे की त्यांना जर का ते झेपत नसेल, त्यांना जर का ती पोलिसांचं कर्तव्य बंद करण्याची ती जी काय त्यांचं आहे ना ब्रीदवाक्य त्याच्याप्रमाणे करण्याची त्यांची हिंमत नसेल तर प्रामाणिकपणा जरा जरी शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःहून आयुक्त पदावरून दूर व्हावं नाहीतर कडक कारवाई करावी. नाही, मला राज्यपाल वगैरे ही सगळी मोठी व्यक्ती आहे. आपल्या गल्लीतलं जे आहे साऱ्या साऱ्या महिलांना जर का ऑफिसमध्ये घुसून मारायण व्हायला लागली तर मग कायदा आणि सुव्यवस्था करायची काय? राज्यपाल तरी काय करणार? डॉक्टरांनी मात्र सांगितलं की दोन्ही युरिन टेस्ट ज्या आहेत त्या प्रेग्नन्सीच्या समर्थन धरता का? म्हणून मारण झाली तरी सोडून द्या, तक्रार घ्यायची नाही. आणि हा कोणता कायदा आहे आणि हे कोणतं राज्य आहे? महिलेला मारण होते बरं, त्या ट्रीटमेंट घेत होत्या, त्या ट्रीटमेंट घेत आहेत, मातृत्वासाठी ट्रीटमेंट घेत आहेत, तरी सुद्धा त्यांच्या पोटामध्ये लाथा मारण्यात आल्या बरं. त्या त्यांच्या म्हणजे आतापर्यंत टेस्ट समजा निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल तरी मारण कधी समर्थन होते. उद्धवजी, त्यांनी आता पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं आहे त्यांचा संबंध की त्या महिला कुठे मारण केली नाही. मग असे असते जाऊन हॉस्पिटलमध्ये आडवे झाले का? आणि ती महिला अरे हो, पण प्रेग्नन्सी निगेटिव्ह याचा अर्थ मारण समर्थनी आहे का? मी तुम्हाला विचारतोय, तुमच्या घरात हा प्रकार घडला आणि केवळ कोणी प्रेग्नन्सी निगेटिव्ह आहे म्हणून तुम्ही मारण तुमच्या घरात त्या कोणाला झालं तर ती समर्थनी ठरवाल का? महिला आपल्यामध्ये काही आहे की नाही हे प्रश्न तुम्ही विचारताना तुमच्या मनाला हा प्रश्न विचारा की तुमच्या डोळ्या देखत घडते. पत्रकाराला धमकी दिली जाते, मग पत्रकाराला धमकी दिली मारले कुठे? मारले कुठे? याला काय अर्थ आहे? शाखा किंवा ऑफिसवर ताबा मिळवण्यावरून राडा होत होता, समाज माध्यमांवर जी पोस्ट टाकली गेली आहे, तुम्ही सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवाहन करता का की जे समाज माध्यमांवर पहिलं समाज माध्यमावरती आमच्यावरती झालं आणि आम्ही घरात घुसून मारलं तर तुम्ही हा प्रश्न त्याला विचारा? सर्वच राजकीय पक्ष वगैरे बाजूला ठेवा, जर आमच्यावरती कोणी आमच्यावरती काही कमी टिकावत म्हणून घरात घुसून मारतो ना आम्ही. आम्ही मारू घरात घुसून. आमच्या सरकारच्या वेळेला म्हणून तर सरकार बदललं, म्हणून तर सरकार बदललं. मला वाटतं की काय का तुम्हाला जर काही सरकार आवडत असेल तर तुमचं सरकार तुम्हाला लक लाभो. कृपा करून मी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावरती हा प्रसंग येऊ नये. हा नाही असं बोला, असं बोला हे सरकार आल्यापासून हिंदू बांधवांवरती जास्त हल्ले होत आहे. त्याच्यामध्ये भगिनी कोण आहे? ही भगिनी कोण आहे? हिंदू नाहीये सर. गेल्या 6 महिन्यात असेच राजकीय गुन्हे नोंद होत आहेत. ते बाकीचे 6 महिन्यात सोडा, आत्ताच काय ते बोला पण जसं तुम्ही सर्व राजकीय पक्षांना आवाहन करताय तसं मी सर्व पत्रकारांना आवाहन करतोय की हे तुमच्या डोळ्यादेखत चाललेलं आहे. तुम्ही नुसते कॅमेरे घेऊन प्रतिक्रिया आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया घेण्यापुरतं मर्यादित राहू नका. जर तुम्हाला हे पटत असेल तर तुम्हाला हे राज्य लख लाभो, तुम्हाला हे अत्याचार लख लाभो. आम्हाला हे पटणार नाही आणि तुम्हाला जर पटत नसेल तर या हल्ल्याचा नुसता निर्गुण निषेध करून चालणार नाही, याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. एक तर मी पुन्हा सांगतो, फडणवीसांना हे झेपत नसेल कदाचित त्यांना तसं वर्ण आदेश आला असेल तर त्यांनी
महाराष्ट्रातल्या जनतेशी प्रामाणिक राहून पदभार सोडून द्यावा की जेणेकरून त्यांच्यावरती हे सगळे जे काही येते करावं लागतंय हे करावं लागण्याची वेळ येणार नाही. तसंच आयुक्त आणि ह्या पोलीस स्टेशनचं कुठलं पोलीस स्टेशन याचे इन्चार्ज कोण आहेत कोण आहेत मला असं वाटतंय नाहीतर ह्याच्यामध्ये त्या रोशनीताईंनी दिलेली जी नावं आहेत त्यांची नाव आणि फोटो हे गल्लीबोळामध्ये लावा आणि सांगा की हे ह्या आरोपी आहेत यांनी रोशनीताईवरती हल्ला केलेला आहे. अक्षय तृतीया सणानिमित्ताने राम डेझर्ट कूलर घेऊन आले आहेत 25% डिस्काउंट ऑफर. 100 square foot ते 1000 square foot चा परिसर थंड करण्याची क्षमता असलेले विविध प्रकारचे मेटल कूलर्स. कोणताही इतर कूलर घेण्याआधी ग्राहकांनी नागपूरचे सुप्रसिद्ध राम डेझर्ट कूलर्सच्या सोलापुरातील भव्य एक्सक्लुझिव्ह शोरूमला अवश्य भेट द्या. राम डेझर्ट कूलर्स एक्सक्लुझिव्ह भव्य शोरूम.